राणा चंदन यांची 18 दिवस मृत्यूशी झुंज ठरली अपयशी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन यांनी पहाटे औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। मृत्यूसमयी त्यांचे वय 34 वर्षांचे होते। राणा चंदन हे गेल्या 18 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते, मात्र ही झुंज आज अपयशी ठरली। त्यांच्या पश्चात आई, पत्नी व 2 लहान मुली आहेत। राणा चंद्रशेखर चंदन हे गेल्या महिनाभरापासून किडनी विकार व स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते। बुलढाणा व नंतर औरंगाबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते। 2 दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही अखेर त्यांची प्राणज्योत मालवली। राणा चंदन हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक समजले जात होते। विविध शेतकरी व युवकांच्या आंदोलनात राणा आक्रमकपणे कायम आघाडीवर असायचे। रुग्णांसाठी व कोणत्याही सरकारी कामासाठी धावून जाणारा हा रस्त्यावरचा युवा कार्यकर्ता म्हणूनही राणाची ओळख होती। त्याचबरोबर त्यांना चालती फिरती ब्लड बँक म्हणून देखील ओळखले जात होते। त्यामुळे त्यांच्या आजाराचे वृत्त समजताच पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, राजश्री पतसंस्थेचे संदीप शेळके यांच्यासह विविध नेते व मान्यवरांनी औरंगाबादला जाऊन राणाची भेट घेऊन उपचारासाठी आर्थिक मदतही केली। परंतु उपचाराचा मोठा भार हा सर्वस्वीपणे रविकांत तुपकर यांनी उचलला। पण एवढे सर्व करूनही राणाचा आजार बळावतच गेला आणि अखेर त्याने या जगाचा निरोप घेतला। राणा चंदन यांचे पार्थिव दुपारपर्यंत औरंगाबादवरून बुलढाण्याला आणण्यात येणार असून नंतर ते स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। नंतर पार्थिवाला घरी नेऊन सायंकाळी 5 वाजता संगम तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे। राणा चंदन यांना भावपूर्ण श्रद्धांजली।